ती जी काय हात ती त्यांचा आपला व्हिडिओ करा. आता हाय माठव जेवण नको होय तर बरोबर जिरतला तुम्ही आपलं ह्या पाणी नाही ना नळाचा जरा पण असा सांगतो ना कधी हा का बाई काय नको सर्दी होत सर्वात बेस्ट आता चल ठीक आहे हे काय मी जाऊन येत आहे. हा नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय जय शंभूराजे. माझ्या बाजूला जो आहे तो प्रशांत आहे त्याच्यानंतर आमचे भाऊजी आहेत कुडाळ तेंडुली इथे पाच परतावण होतं धमाल मस्ती झाली तोही व्हिडिओ बघा. आणि एक आपल्या कोकणातली प्रथा आहे की मंडप जेवण बोला किंवा मांडव जेवण की जेव्हा आपल्या ग्रामस्थ जेव्हा जमतात लग्नासाठी म्हणजे गोड जेवणापासून जी सुरुवात होते मंडप बांधला जातो आणि तो नंतर उतरवला जातो लग्नाच्या पाच परतावण्यानंतर. आज तो कार्यक्रम आहे क्वचित असे व्हिडिओ येतात आज ती प्रथा दाखवायचा प्रयत्न करतो आहे की मंडप जेवण म्हणजे काय आणि तो कशासाठी केला जातो. आज संपूर्ण गाव जमा होणार आहे त्याच्यानंतर मंडप जेवण होईल. आज पाच परतावणसुद्धा तेंडुलीला इतकं सुंदर झालं की मजा आली आणि तिकडनं आल्यानंतर आता आमची एवढी घाई झालेली आहे की आता रात्रीचं जे आहे ते मंडप जेवण आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका. होय महाराजा होय महाराजा. काय काय बोलता बोलता नाही पण मी आता काय तुमचं काय केलं तसं नाही तू म्हणत असेल तर मी आपलं जात आहे घरा. कोण ते का हात ते का आता मित्रांनो भात म्हणजे भात बनवणारे तांदूळ टाकतात माझा भाऊ राजू आणि बऱ्याच व्हिडिओत बघितला सर श्री नारायण पारेटे आमचे आचारी. आता जरा काळोख आहे तो कसं ॲडजस्ट करून घ्या. आता मित्रांनो आलं आहे गावठी चिकन पुरा गावठी आहे ना राजू पूर्ण गावठी चिकन धमाल माटव जेवण आमच्याकडे माटव माटव जेवण मंडप मंडप नाही कोणी अंडी घातल्या राजू काय रे बसन बसन अंडी घातलं काय अरे अर्धा डझन तरी काढूची होती अंडी आणि लोक आवडो बाबा इलो आमचं तमालपत्र मित्रांनो कढीपत्ता
आता मित्रांनो आलो मॅरिनेट केलेलं चिकन, जे गावठी चिकन आहे. तर आता मित्रांनो आली आहे आला लसूण पेस्ट. एक नंबर. आता मित्रांनो आली आता हळद. पार्टन झाला तयार. हे बघा मित्रांनो, हे चिकन 65 तयार. कसली वाफा आणि कसलो कलर आहे बघा मित्रांनो. लाल लाल दिलं किती? दिलं आता 600 रुपये. तुमकडून आता इतके राहिला 300 रुपये द्यावं. 150 देव. दीडशे देव. तसं ना, आता वाजले की त्याचं जाऊन बनवतो कधी. आता मीठ मसाला मी लावलं, हळद लावलं, मसाला लावलं, मीठ लावलं, किती मेहनत म्हणजे बघा. मग 10-20 रुपये अधिक घ्यावा. हा डुकराचो डुकराचो वाटो लावलाय ना दादा. हो नाही हो काका, तुम्ही कुटू आपलं मारा पण तुम्ही नाही परवडा. पावणे 200 नाही हो नाही सांगले ते आपले. तुम्ही आपले देता तितके 300 द्यावा. मसाला किती लागलो बघा. नाही पण मला मुंबई पाठवतो या डुकराचा मटण. हो मुंबई पाठवा नाही तर तिकडे दिल्ली पाठवा. पैसे तेवढे पैसे तेवढे शिरा रे पोड. आता रे काय आपली फक्त नाही गावाची नरम आणि हाडका गावचे. हो पण मामानं माझ्याकडे 250 रुपये राहुले. बघा कोणते तुमचं मित्र असतील पन्नास घ्यावा. हो पण मला जावचा मुंबई. 250 रुपये जातले पुढे कसं जातलं. तुमच्याकडे हो तसला नाही काय वापर नाही. गुगल पे गुगल पे वगैरे काय असतात. काय असतात गुगल पे? मोबाईल ते मोबाईल मारतात ते. हा हा हा. तसं करू तुमच्याकडे मोबाईल तसं आपलं जमत ना बघा. असा तुमच्याकडे जीपे? हो असा जीपे. अरे माझ्या बाबा काय करा नाही पार्टन दुकानदाराकडे जीपे. हा गुगल पे का? हो आमका तयार केला देऊ. आमका महाग आहे. होय ना मसालो किती लागलो. मामांका सांगते 200 मामा म्हणून. नाही मामी विचारा 200 घेता. झाला झाला 200 वाटो. अच्छा म्हणजे लगेच हे बघा जागेवर पलटी. नाही अरे घोडे फरार. चल आता कामाक लागाय. आता काय आता काय खोबरा ना टाकू जा आता लगे टाक घे. बघा आता मस्त पैकी खोबरा ह्या नाही तर कोकणात मग त्या चिकनला मजाच नाही. काय वाटत ना पहिला होय काय होय अरे भाजी बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आहे त्याच्या. चला पार्टन रेडी. काय रे का बटाट्याची भाजी लपवून ठेवलेली आहे. काय राजू कोबीची नाही खाणार. मी नाही खाणार. अरे आमचे नारायण कुडाळकर आलेले आहेत. कधी येला साहेब? आम्ही कालच येलो. हॅपी 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 होली. आता खायला घाला बुगा काय घालतो खाते. हॅपी होली काय? हॅपी होली. हॅपी होली. हा हा. आणि ते आमचे सावंत साहेब आहेत.
आमचे काका होय महाराजा, आमचं महेंद्र काका, मामा, चाचा, काय म्हणशाल का? काय म्हणशाल काही पोरं आमची जेवायला बसले. बघा आज माठव जेवण आहे साहेब, बसा माठव जेवण. माठव जेवण, माठव जेवण झालं आता नाही, माठव जेवण. असं घाम घालून जेवण बनवलेले असे बसलेले आहेत विश्रांतीसाठी. द्रोण वाढून गरजेचं, ग्राम द्रोण वाढून दमलो, कांदो वाढून जमलेलो आणि बसलो. कांद्याक नाही, द्रोण वाढून द्रोण वाढूनच दमलो होतो. छान पंक्ती उडवले पत्र.